बिंदु रेषाखंड किरण प्रतल व कोण या घटकावरती विचारले जाणारे स्कॉलरशिप मधले जे प्रश्न आहेत, तर अशा प्रकारचा एक प्रश्न आहे, एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/4 पट आहे, तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती। अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना प्रथमता जो कोण माहित नाही त्या कोणाचं माप अक्षर मानावं लागेल, आणि म्हणून आपण समजा त्या कोणाचं म्हणजे न दिलेल्या कोणाचं माप एक्स म्हणलं, एका कोणाचे माप एक्स म्हण, मग त्याच्या पूरक कोणाचे माप, पूरक कोण म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180° असते त्यांना आपण परस्परांचे पूरक कोण म्हणतो, म्हणून त्याच्या पूरक कोणाचं जे माप आहे ते 180 वजा x होईल। पण तो कोण म्हणजे एक कोण हा पूरक कोणाच्या मापाच्या 1/4 पट आहे, म्हणून आपल्याला समीकरण तयार होईल 4x = 180 वजा x। मग आता अशा प्रकारचं एक समीकरण आपल्याला सोडवायचंय, 4x = 180 वजा x, मग हा जो x आहे त्याची किंमत काढण्यासाठी हा x आपण या बाजूला घेतला, 4x + x = 180, दोघांची बेरीज 4x + x = 5x = 180, आणि मग x ची किंमत काढली, हा 5 × 1 पलीकडच्या बाजूला गेल्यानंतर भागिले होईल 180/5, आणि याचं संक्षिप्त रूप जर आपण घेतलं तर x बरोबर आपल्याला किंमत मिळेल 36, म्हणजे त्या कोणाचं माप आपल्याला 36° मिळालं। पण आपल्याला त्या कोणाचं माप नाही विचारलं, तर त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप विचारलंय, कोटी कोण म्हणजे ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज ही 90° असते, आणि म्हणून 36° कोणाच्या कोटी कोणाचं माप शोधण्यासाठी 90 वजा 36 आपल्याला करावं लागेल, आणि 90 वजा 36 = 54, म्हणून त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप 54° येईल, आणि म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे त्या ठिकाणी उत्तर नोंदवावं लागेल।